वय वर्ष 5 हे वय असतं खेळायचं बागडायचं, मात्र याच वयात एका चिमुडीनं विक्रम केलाय. चक्क 12 तासात 5 गड सर केलेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र हे खरंय. कोण आहे ही चिमुडी? पाहुयात या खास रिपोर्टच्या माध्यमातून. उरणच्या चिमुरडीचा विक्रम, 12 तासात सर केले 5 गड. आपल्या चिमुकल्या पावलांनी गड चढणारी ही आहे हर्षिती भोई. अवघी 5 वर्षांची चिमुरडी हर्षितीने प्रजासत्ताक दिनी आगळा वेगळा विक्रम रचला. पुणे जिल्ह्यातील श्रीवर्धन, मनोरंजन, विसापूर, लोहगड आणि तिकोना हे 5 गड अवघ्या 11 तास 30 मिनिटात तिने सर केले. हर्षितीने केलेल्या विक्रमाची नोंद इंडिया बुक, एशिया बुक आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे. एवढ्या लहान वयात गड किल्ले सर करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी गरज आहे परिश्रमांची आणि मेहनतीची. खरं तर एवढं लहान वय म्हणजे मजा मस्ती करायची, मात्र हर्षितीने कठोर मेहनत करून 12 तासात 5 किल्ले सर केले. हर्षितीने केलेल्या विक्रमात तिच्या आई वडिलांचा मोलाचा वाटा आहे. एका दिवसात म्हणजे 12 तासात 5 किल्ले सर करण्याचा हे ठरवला आणि गेले 1.5 महिने आम्ही याची तयारी करतोय. रोज संध्याकाळी जवळजवळ 5.5 ते 6 किलोमीटर चालते ती, आणि अशी सर्व तयारी चालू आहे तिची. आणि ह्याआधी तिने जवळजवळ 22 ट्रेक केले आहेत, 20 ते 22 ट्रेक केलेले आहेत आणि खूप मेहनत घेते ती. याआधी देखील तिने 20 ते 22 ट्रेक केलेले आहेत. मी आवर्जून या ठिकाणी सांगेन, तिने कळसुबाई शिखर देखील सर केलेलं आहे आणि त्याची नोंद ही इंडिया बुक रेकॉर्डमध्ये देखील झालेली आहे. पण तिची आई आहे, तिच्या आईला आपण विचारूया. नक्की 5 वर्ष 4 3 महिने या मुलीचं वय आहे. काय मन करत होतं त्यांचं की हे गड सर करताना काय वाटत होतं तुम्हाला? खूप छान वाटतंय. आता काही ठिकाणी भीती पण वाटत होती, कारण तिचा हात न पकडता ती चालत होती काही ठिकाणी, त्यामुळे भीती पण वाटत होती, पण आता खूप छान वाटतंय. उरण तालुक्यातील भेंडकळ येथील रहिवासी असलेली हर्षिती कविराज भोईर ही चिमुरडी गेल्या 2 वर्षांपासून आई वडिलांसोबत गड किल्ले सर करतीये. हर्षिती 3.5 वर्षांची असताना तिला घेऊन वडील कविराज आणि आई निवेदिता रायगडावर ट्रेकिंगला गेले होते. त्यावेळी हर्षिती अगदी तुरु तुरु पायऱ्या चढत होती. तिची ही आवड ओळखून भोईर कुटुंबाने हर्षितीच्या आवडीला खतपाणी घातलं. आतापर्यंत हर्षितीने पालकांसोबत रायगड, कर्नाळा, श्रीवर्धनगड, प्रबळगड, कलावंतीण दुर्ग, शिवनेरी, लोहगड, विसापूर, तिकोनागड, तुंग, मारेगिरी किल्ला, कोरीगड, आशेरीगड सर केले आहेत. 12 तासात 5 गड सर करताना तिला पालकांसोबत सोहन सोनटक्के यांचं मार्गदर्शन लाभलं. ट्रेकमध्ये तिला सगळं सिम्पल ट्रेक करायला सांगितलेलं, बेसिक म्हणजे स्लो आणि विदाउट रिस्क असं तिने केलं आहे. आणि तिचा जो फिजिकल फिटनेस आहे आणि तिची जी एंड्युरन्स कपॅसिटी आहे खूप छान आहे. तिने कधी स्वतःला डिमोटिवेट होऊ दिलं नाही. ती नेहमी विचारायची की आता किती राहिलेत. त्याच्यावरनं तिला दिसतं की तिची डिझायर टू गेट दिस वॉज सो हाय की तिला ते तिचं पेन जाणू देत नव्हतं. इवन 4th ट्रेकच्या शेवटी जेव्हा ती वर चढवती, एका ठिकाणी ती पडली, पण पडल्यानंतर ती रडत होती, तिच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. पण तिचे वडील तिला विचारत होते की तिने थांबायला पाहिजे की नाही. तर ते तिचे वडील म्हणत होते की आपण जायचं का घरी? ती म्हणायची नाही, मला करायचंच आहे, पण माझा पाय दुखतोय. मग तिच्या बाबाने तिला सावरून घेतलं आणि 5 मिनिटात ती लगेच सुरू झाली. एवढं छान, म्हणजे इट्स व्हेरी मोटिवेटिंग फॉर एव्हरीवन. आय मीन हर्षिती जेव्हा गड किल्ले सर करत होती तेव्हा आमचे प्रतिनिधी विरेश मोडखारकर तिच्या सोबत होते. पुणे जिल्ह्यातील गड सर करताना हर्षितीच्या प्रवासातील शेवटचा किल्ला होता तिकोनागड. प्रजासत्ताक दिनी एक 5 वर्षाची चिमुरडी 5 गड सर करून महिलांना समान हक्क द्या, समान न्याय द्या अशी घोषवाक्य देत 5 गड चढते. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हा जो गड आहे या गडाच्या एका बाजूला आहे खोल दरी. ही उंच
असं डोंगर आणि त्याच्या बाजूला असणारी ही दरी, त्याचप्रमाणे ह्या दुसऱ्या बाजूला देखील आपण बघितलं तर दुसऱ्या बाजूला देखील दरी आहे. आणि या मधल्या पायवाटेने ही चिमुरडी 5 वर्ष 3 महिने हर्षिती भोईर असं या चिमुरडीचं नाव आहे. आणि ही चिमुरडी एक नवा विक्रम करते आहे जो आहे की एका दिवसामध्ये 5 गड चढण्याचा. आणि हा आता तिचा शेवटचा गड आहे. सकाळी 5:30 ही चढाईला सुरुवात केली, आत्ता 4:15 आणि तिने शेवटचा गड चढण्यासाठी सुरुवात केली आहे. दोन्ही बाजूला खोल अशी दरी असताना ती बेधडकपणे या पायवाटेवरून चालते आहे आणि एकच संदेश देते की महिलांना न्याय द्या, महिलांना समान हक्क द्या असं ती एकच संदेश देते आहे. यामुळे या चिमुरडीचं कौतुक कराल तेवढंच थोडं आहे. बारा तासात 5 गड सर करताना हर्षी ती जराही थकली नाही. तिची चिमुकली पावलं झपझप पुढे जात होती. कधी आईचा हात धरून तर कधी बाबांचा हात धरून हर्षी ती गडाच्या पायऱ्यात चढायची. गड सर करताना लागलं तर थोडस थांबायची, मात्र पुन्हा नव्या जोशानं गड सर करायला तयार असायची. तिचा हा पराक्रम पाहून तिकोना गडाचे किल्लेदार सुजित मोहोळ यांनीही हर्षी तिला मानाचा मुजरा केलाय. पवन माळावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी वापरण्यात आलेला होता हा किल्ला. हा किल्ला 1660 नेताजी पालकर ज्यावेळेस इथं आले या किल्ल्यावरती किल्लेदार, तर त्यांचा हा परिसर पूर्ण ताब्यात गेला त्यांच्या. आणि त्यांनी लोहगड, विसापूर, तुंगा आणि तिकोना इथला कारभार बघून त्यांनी पवन माळावरती नजर ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी वापरण्यात आलेला किल्ला. 2008 अगोदर किल्ल्याची परिस्थिती खूपच बिकट झालेली होती, पण 2008 पासून शिवदुर्ग संवर्धन संस्था या किल्ल्यावरती संवर्धनाचं काम करायला लागली. तिथपासून तर आत्तापर्यंत पर्यटक लोकांना खूप काही अनुभव आला आणि ट्रेकसाठी एकदम सोपं करून त्यांनी लोकांपर्यंत आम्ही आत्तापर्यंत पोहोचवलेला. हा गड आता तुम्ही वारंवार अनुभवताय, दर शनिवार रविवार या ठिकाणी तुम्ही मावळ्याच्या वेषामध्ये उभे राहता आणि लोकांना माहिती देता, पण हा गड तुम्ही रोजचा जो प्रवास करत असता त्या दृष्टिकोनातून 5 वर्ष 3 महिन्याची मुलगी ही चिमुरडी हा सर करते, काय म्हणाल तुम्ही तिच्याबद्दल? सर खरं तर त्या चिमुरडीला खरं माझा मानाचा मुजरा. तर मी 11 वर्ष झाले या किल्ल्यावरती काम करतो, पण मला अजूनपर्यंत म्हणजे आजपर्यंत मला असं कधी आढळण्यात नाही आलं की 5 वर्षाची मुलगी एक दिवसात 5 किल्ले करू शकते मनुष्याने. तर ही पहिलीच घटना आहे आणि खरंच तिला माझ्याकडनं परत मानाचा मुजरा. 13 किल्ले सर करणाऱ्या हर्षितीने जून महिन्यात कळसुबाई शिखर अवघ्या 3.5 तासात यशस्वीपणे सर केलंय. आता हर्षितीला सर करायचंय माउंट एव्हरेस्ट, त्यासाठी या चिमुरडीने आतापासून तयारी सुरू केली आहे. तू तुझं नाव सांग पूर्ण. हर्षिती कविराज भोईर. तू काय केलंस आज? आज काय केलंस तू? किती गड चढलीस? 5 गड चढली. मग आता तुला कुठला गड चढायचा आहे? एव्हरेस्ट. एव्हरेस्ट चढायचा आहे. मग त्याच्यासाठी तू काय करणार आहेस? अभ्यास आणि मेहनत. अभ्यास आणि मेहनत करणार आणि मग कुठल्या गडावर जाणार? एव्हरेस्ट वर राहणार. आपण पाहिलं ही 5 वर्ष आणि 3 महिन्याची ही मुलगी आहे, एव्हरेस्ट चढायची स्वप्न बघते. हर्षी तिने 12 तासात 5 गड सर करून महिलांना सन्मान द्या असा संदेश दिला. 5 वर्षाच्या हर्षितीची जिद्द मेहनत पाहून सगळ्यांनाच हेवा वाटतो. तिच्या आई वडिलांनी तिची आवड ओळखून तिला योग्य ते मार्गदर्शन केलं. त्याचा बोध इतर पालकांनी देखील घ्यायला हवा, म्हणजे तुमची मुलं सुद्धा यशाच्या शिखराला गवस निघालतील. हर्षितीने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जे काही रेकॉर्ड करण्याचं ठरवलं होतं, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड हे जे काही रेकॉर्ड करण्यासाठी ठरवले होते, आज तर तिने हे 5 गड आहेत हे 12 तासामध्ये पूर्ण केलेले आहेत. मात्र हे तिन्ही रेकॉर्ड करताना त्या रेकॉर्डच्या पटलावरती ही पास होते का हे बघणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. AM न्यूजसाठी विरेश मोडकरकर, तिकोना.